की खासदारकीचे डोहाळे सगळ्यांना लागलेले आहेत, पण आपण त्या करता पात्र आहोत का? ते जे काय काम सांगतील ते करण्यास योग्य आहोत का असं त्यांनी बघितलं पाहिजे स्वतःला. पहिल्यांदा स्वतःपासून त्यांनी परीक्षण केलं पाहिजे की आपण ह्याकरता उभं राहण्याकरता पात्र आहोत की नाही, तर त्यांनी पुढे सरकावं असं माझं मत आहे. आपल्या पुणे शहराचे माननीय खासदार गिरीश बापट यांचं देहांत झालं आणि आता नवीन खासदारकीचा विषय चालू झालाय. आमच्या पुणेकरांची हीच प्रामाणिक इच्छा असे की नवीन जो खासदार असावा तो यंग असावा, डायनॅमिक असावा, चांगले विचार युवकांसाठी, महिलांसाठी काहीतरी रोजगार म्हणा किंवा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी असा असावा ही आमची इच्छा आहे. आणि असा खासदारालाच लोकांनी मत द्यावं, जो थकलेला आहे तो आम्हाला खासदार नको. हा खासदारकीचे डोहाळे बऱ्याच जणांना लागले तो, पण त्यांनी आपलं वय बघावं आता कुठपर्यंत आपण जाऊ शकतो. तर माझं हे आहे की हे जे खासदारकीचे डोहाळे लागलेत त्याला काही अर्थ नाहीये. प्रत्येक पार्टीने यंग डायनॅमिक नेता देणं गरजेचं आहे, कारण का आत्ताच्या युवकांना एक चांगलं फ्युचर बघायचंय. खासदार कसा हवा की आज मेट्रोचे प्रश्न आहेत आणि आज मुलींवर खेळाडूंवर एवढे अत्याचार होतात, त्या अत्याचारांविरुद्ध पुण्यामध्ये असे काही अत्याचार न घडता प्रत्येक प्रभागातील जाऊन खासदारांनी भेट घेतली पाहिजे, गोरगरिबांना न्याय दिला पाहिजे. आज जी महागाई वाढली त्याचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन खासदारांचे आमदारांसंग देवाणघेवाण बोलणं झाले पाहिजे असा आम्हाला डॅशिंग डायमंडिक आणि जवान आम्हाला खासदार हवा आहे. आणि ज्यांचं वय झालंय त्यांनी अजिबात खासदारकीचा विचार करू नये. आपल्या पुण्याचे जे खासदार बापट साहेब यांच्या देहानंतर आपल्याला एक नवीन चेहरा हवा आहे. तो चेहरा याच्यासाठी हवा आहे की एक तर युवा पाहिजे, तो कशासाठी पाहिजे की तो कर्तृत्ववंत आहेच, पण आज पुण्यामध्ये बरेच काही प्रश्न आहेत अगदी मेट्रोपासून वाहतुकीपासून परत कचऱ्या संदर्भात असे बरेच काही प्रश्न आहेत. या प्रश्नांना त्यांनी तडजोड उत्तर देऊन त्यांनी पुणेकरांना न्याय दिला पाहिजे, कारण आता पुणेकरांना फार गरज आहे की एक चांगल्या अशा हुकमी माणसाचा याचा एक हुकमी हक्क आपल्याला मिळाला पाहिजे, तरच आपलं पुण्याचं भवितव्य उजळलं जाईल.